नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे काही आपण प्रश्न संच पाहणार आहोत म्हणजे यामध्ये आपण वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मुख्यतः पहा पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य विभाग भरती तसेच शिक्षक भरतीसाठी देखील महत्वाचा असणार आहे यामध्ये आपण पंचवीस प्रश्नांचा एक संच घेत आहोत यामध्ये आपण हा व्हिडिओ मॉक टेस्ट पद्धतीने घेणार आहोत तर पहा या व्हिडिओची आपल्याला पीडीएफ जर डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा म्हणजे तुम्हाला जवळपास पाचशे पेक्षा जास्त पीडीएफ नोट्स त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत पहा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारला आहे तर मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे पूर्ण हा जो प्रश्न संच असणार आहे हा आपण मॉकटेस्ट पद्धतीने घेत आहोत पहा मॉकटेस्टमध्ये तुम्हाला प्रश्न विचारल्याच्या नंतर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे तर सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अजित पवार हे जे आहेत हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पर्याय क्रमांक दोन याचूक उत्तर आहे आणि सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते आहेत पहा उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आपल्या मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन आहे बर्ड फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो पहा बर्ड फ्लू हा जो आजार आहे किंवा रोग आहे हा कोणत्या व्हायरसमुळे होणारा रोग आहे याचा अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन एच फाईव्ह एन वन या आजार या विषाणूमुळे बर्ड फ्लू हा आजार होत असतो मित्रांनो पहा एच वन एन वन एच वन एन वन हा जो व्हायरस आहे या वायरसमुळे होत असतो पहा स्वाईन फ्लू आणि बर्ड फ्लू होतो कोणत्यानं एच फाईव्ह एन वन पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला इतर कोणत्याही रक्तगटाचं रक्त चालतं पहा मित्रांनो हा जो आहे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा आपला प्रश्न विचारलेला आहे आपल्याला विज्ञान या विषयावर हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता दोन हजार तेरा साली तसेच दोन हजार पंधरा साली हा प्रश्न आपल्याला डबल विचारण्यात आलेला आहे पहा कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला कोणत्याही रक्तगटाचं रक्त चालतं कमेंट कोण उत्तर द्यायचं आहे याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार ए बी हा जो रक्तगटाचा व्यक्ती आहे त्याला कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचं रक्त चालतं आणि ए बी आणि ओ हा जो रक्तगट आहे हा कोणत्याही रक्तगटाला रक्त देऊ शकतो पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार आहे पेशींच्या अनियंत्रित आणि अपसामान्य वाढीमुळे डॅश हा आजार होतो पहा ज्या आपल्या पेशी आहेत यांची अनियंत्रित वाढ जर झाली तर कोणता आजार होण्याचा आपल्याला धोका असतो कमेंट कोण उत्तर द्यायचा आहे हा देखील आपल्याला प्रश्न विज्ञानावरच आधारित प्रश्न आहे याचं हा योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक कर्करोग म्हणजेच पहा कॅन्सर हा जो आजार आहे हा आजार कशामुळे होतो पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे पर्याय क्रमांक एक कर्करोग योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच आहे बेरीबेरी नावाचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो मित्रांनो आपल्याला हा प्रश्न विचारला आहे पहा विज्ञान या विषयावर प्रश्न आपल्याला आहे बेरीबेरी या नावाचा जो रोग आहे तो कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन व्हिटॅमिन बी म्हणजे जीवनसत्व ब या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी नावाचा आजार होतो पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा आहे अमेरिका कॅनडा स्थित भारतीयांची क्रांतिकारक संघटना कोणती आहे पहा मित्रांनो जे अमेरिका आणि कॅनडामध्ये स्थित राहणारे जे भारतीय होते त्यांची क्रांतिकारक संघटना कोणती होती आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे पहा इतिहास या विषयावर तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सहा ते दहा या नंबरचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण इतिहासावर घेत आहोत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन गदर संघटना ही जी आहे ही भारत कॅनडा स्थित असणारे भारतीयांची जे क्रांतिकारक संघटना आहे ती आहे गदर संघटना पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सात आहे सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे पहा सती प्रतिबंधक कायदा हा कोणत्या अधिकाऱ्याशी संबंधित आहे कमेंट कोण उत्तर द्यायचं आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक लॉर्ड बेंटिंग यांच्याशी संबंधित आहे सती प्रतिबंधक कायदा पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक आठ आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते मित्रांनो हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे इतिहासामधील कारण आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता दोन हजार अकरा साली दोन हजार तेरा साली दोन हजार सतरा साली आणि दोन हजार अठरा साली सर्व या चारही वर्षात हा प्रश्न आपल्याला रिपीट झालेला मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे पहा अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं भारतीय अर्थशास्त्र याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार दादाभाई नवरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक या नावाने देखील ओळखलं जातं पर्याय क्रमांक चार हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे डॅश याला भारताचा प्रथम वाईस रॉय गणले जाते पहा म्हणजे आपल्याला एक प्रकारे प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता इंग्रज अधिकारी भारताचा पहिला वाईस रॉय ठरलेला आहे याचं कमेंट कोण उत्तर द्यायचं आहे याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन लॉर्ड कॅनिंग हा जो इंग्रज अधिकारी आहे हा भारताचा पहिला वाईस रॉय ठरलेला आहे पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा आहे भारतामध्ये रेल्वे तारायंत्र पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहे म्हणजे खालीलपैकी कोणता इंग्रज अधिकारी सत्तेवर असताना भारतामध्ये आपल्या रेल्वे तारायंत्र आणि पोस्ट यांची सुरुवात झालेली आहे आपल्याला कॉमेंट कोण मित्रांनो याचा उत्तर द्यायचं आहे याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन लॉर्ड डल हाऊसी या इंग्रज अधिकाऱ्याच्या काळामध्ये भारतात आपल्या रेल्वे तारायंत्र आणि पोस्ट यांची सुरुवात झालेली आहे पर्याय क्रमांक दोन लॉर्ड डल प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्र पठाराची पश्चिम पूर्व लांबी सुमारे किती किलोमीटर आहे मित्रांनो आपल्याला अकरा ते पंधरा हे जे प्रश्न आहेत पाच प्रश्न हे आपण भूगोल या विषयावर घेत आहोत तर त्यातील आपला महाराष्ट्राच्या भूगोलावरील हा पहिला प्रश्न आहे पहा महाराष्ट्र पठाराची पश्चिम पूर्व लांबी किती किलोमीटरची आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक सुमारे सातशे पन्नास किलोमीटर एवढी लांबी आहे महाराष्ट्र पठाराची पश्चिम पूर्व लांबी सातशे पन्नास किलोमीटर एवढी प्रश्न क्रमांक बारा आहे दख्खनचे पठार प्रामुख्याने डॅश साठी प्रसिद्ध आहे पहा दखनचं पठार जे म्हटलं आहे हे प्रामुख्याने कोणत्या घटकासाठी प्रसिद्ध आहे आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे महाराष्ट्राचा भूगोल यावर महत्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन नद्यांच्या खोऱ्यासाठी प्रसिद्ध आहे दखनचं पठार पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे मित्रांनो आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता पहा दोन हजार अठरा साली विचारण्यात आलेला आहे पण हा सोलापूर भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे पहा दक्कनच्या पठाराचा मूलभूत खडक कोणता आहे पहा आपला बॅक टू बॅक दुसरा प्रश्न जो आहे तो दख्खनच्या पठारावरच आलेला आहे दख्खन पठाराचा मूलभूत म्हणजे मूळत हा खडक कोणता आहे आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक, एक आर्कियन खडक हे जो आहे हा दख्खन पटाराचा मूलभूत खडक आहे आर्कियन खडक पर्याय क्रमांक एक अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे विदर्भाच्या पूर्व भागात कोणत्या प्रकारचे खडक आढळतात पहा विदर्भाचा जो पूर्व प्रदेश आहे पूर्व भाग यामध्ये कोणत्या प्रकारचे आपल्याला खडक आढळून येतात मित्रांनो हा प्रश्न भूगोलावर महत्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा दोन हजार सोळाच्या पोलीस भरतीसाठी याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बॅथोलित प्रकारचा जो खडक आहे हा विदर्भाच्या पूर्व भागामध्ये आढळणारा महत्वाचा खडक आहे बॅथोलित पर्याय क्रमांक अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्रात दक्षिण व पूर्व भागात आढळणाऱ्या कडप्पा खडकाला डॅश सिरीज असं म्हटलं जातं पहा मित्रांनो हा देखील प्रश्न भूगोलाचा प्रश्न आहे प्रश्न परत एकदा समजून घ्यायचा आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दक्षिण आणि पूर्व भाग जो आहे या भागामध्ये एक आढळणारा महत्वाचा खडक आहे कडाप्पा खडक आणि हा जो खडक आहे या खडकाला कोणते सिरीज असं देखील म्हटलं जातं पहा सिरीज प्रकार आपल्याला सांगायचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक कलाडगी सिरीज ही जी आहे कशाला म्हणतात पहा महाराष्ट्रामध्ये दक्षिण पूर्व पठार भागामध्ये जो आढळणारा कडाप्पा खडक आहे त्याला कलाडगी सिरीज असं म्हणतात पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सोळा आहे खालील वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो पहा या ठिकाणी आपण प्रश्न घेतलेला आहे मराठी विषयावर सोळा ते वीस प्रश्न हे जे आहे ते मराठी विषयावर महत्वाचे आहेत तर पहा वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे वाक्प्रचार आहे पहा अंग धरणे अंग धरणे याचा वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला काय होतो हे सांगायचं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लट्ट होणे म्हणजेच अंग धरणे आपण एखाद्याला म्हणतो की तू आजकाल अंग धरलंस त्याचा अर्थ होतो पहा मित्रांनो लट्ट होणं जाड होणं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सतरा आहे बालकवी म्हणून कोणास टोपण नाव दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिले है, त्या लिंक है, आहे त्या लिंकमध्ये आपण पहा जेवढे काही आपले मराठी लेखक आहेत किंवा कवी आहेत यांचे नाव आणि टोपण नाव आपण दिलेले त्या आहे त्यातीलच हे आहेत पहा बालकवी हे जे आहे हे कोणाचं टोपण नाव आहे असा आपल्याला प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनाच बालकवी या नावानं ओळखलं जातं मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला कमेंट करून उत्तर आपण महत्वाचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक चार उत्तर आहे त्र्यंबक बाबूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणतात प्रश्न क्रमांक अठरा आहे दोन हजार अकरा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज हा बहुमान कोणत्या भारतीय खेळाडूस मिळालेला आहे पहा मित्रांनो ही जी गोष्ट आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपवर आधारित प्रश्न आहे जो दोन हजार अकरा साली वर्ल्ड कप भारताने जिंकलेला होता तर या वर्ल्ड कप मधील मॅन ऑफ द सिरीज हा जो बहुमान आहे किंवा पुरस्कार आहे हा कोणत्या भारतीय खेळाडूला आपल्या दिलेला आहे तर याचं कॉमेंट कोण उत्तर द्यायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे याचा अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन युवराज सिंग या भारतीय खेळाडूला दोन हजार अकराचा वर्ल्ड कप मधील मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळालेला आहे युवराज सिंग पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे महाराष्ट्राचा वीर धवलखाडे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला स्पोर्ट्सवरचा महत्वाचा प्रश्न आहे पहा वीर धवलखाडे हा जो खेळाडू आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जलतरण या खेळाशी संबंधित आहे वीरधवल खाडे म्हणजेच पहा स्विमर आहे वीरधवल खाडे पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस आहे नटसम्राट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा मित्रांनो आपल्याला यामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता दोन दोन हजार अठरा साली आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता नटसम्राट हे जो चित्रपट आहे मराठी चित्रपट यात मुख्य कलाकार कोण आहेत आपल्याला असा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर होतं पहा नाना पाटेकर हे जे आहेत हे त्यामध्ये मुख्य कलाकार आहेत नटसम्राट या मराठी चित्रपटामध्ये या ठिकाणी प्रश्न आहे नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक कुसुमाग्रज हे जे आहेत हे नटसम्राट पुस्तकाचे लेखक आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला कुसुमाग्रज हे देखील एक टोपण नाव मिळालेलं आहे तर यावर आपण एक व्हिडिओ बनवला आहे नाव आणि टोपन नाव तर त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दे दे देण्यात येत आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे खालीलपैकी कोणत्या देशात अमेझॉनचे खोरे आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे करंट अफेअर्स दोन हजार एकवीसला हा प्रश्न आपल्याला एक वेळा विचारण्यात आला आहे जुलै दोन हजार एकवीसच्या मधील हा प्रश्न आहे अमेझॉनचे खोरे हे कोणत्या देशामध्ये दे आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार वरील सर्व तर पहा यामध्ये ब्राझील पेरो आणि कोलंबिया या सर्व शहरामध्ये देशांमध्ये अमेझॉनचं खोरं पसरलेलं आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक बावीस आहे कोणत्या ठिकाणी अमेरिका भारत व्यवसाय परिषद म्हणजे यू एस आय बी सी याचं मुख्यालय आहे म्हणजेच हेडक्वार्टर आहे कशाचं अमेरिका भारत व्यवसाय परिषदेचं याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी भारत आणि अमेरिका व्यवसाय परिषद याचं हेडक्वार्टर आहे पर्याय क्रमांक चाराचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये पॅगासस हे मोडत आहे पहा मित्रांनो पॅगासस हे जे आहे हे नवीनच म्हणजे अलीकडच जुलै दोन हजार एकवीस मधील एक महत्वाचा प्रकरण आहे दोन हजार एकवीस मधील तर पॅगासस हे जे आहे हा कशाचा प्रकार आहे याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक स्पायवेअरचा प्रकार आहे पॅगासस आणि मित्रांनो हा प्रश्न जो आहे हा प्रश्न टेक्नॉलॉजीवर महत्वाचा प्रश्न आहे पहा पॅगासस हा जो एक प्रकारचा आहे तो आहे कम्प्युटर वायरस आहे लक्षात ठेवायचे पॅगासस वायरस आहे पण कशाचा कम्प्युटर वायरस आहे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे स्पायवेअर प्रश्न क्रमांक चोवीस आहे आय आर सी ओ एन या संस्थेनं भारत आणि डॅश या देशांच्या दरम्यानमध्ये जयनगर कुर्था रेल्वे मार्ग तयार केलेला आहे पहा कोणती संस्था आहे आय आर सी ओ एन या संस्थेने भारत आणि कोणता देश आहे या दोन देशांच्या दरम्यानमध्ये जयनगर कुर्ता रेल्वे मार्ग तयार केला आहे मित्रांनो असे प्रश्न हे महत्वाचे प्रश्न ठरत असतात आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला आहे जुलै दोन हजार एकवीस या महिन्यातील याच उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार नेपाळ भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान आहे जयनगर कुर्ता रेल्वे मार्ग पर्याय क्रमांक चार नेपाळ योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस आहे आणि आपला व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे पहा स्कूल इनोव्हेशन अँबेसेडर ट्रेनिंग प्रोग्रॅम हा डॅश यांचा एक उपक्रम आहे म्हणजे ही जी मोहीम किंवा उपक्रम आहे हा पहा स्कूल इनोव्हेशन अँबॅसेडर ट्रेनिंग प्रोग्राम हा कोणाचा एकत्रित उपक्रम आहे आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन एक आणि दोन तर पहा एक मध्ये आहे आदिवासी कार्य मंत्रालय आणि दोन मध्ये आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ या दोघांचा एकत्रित एक उपक्रम आहे त्याला नाव दिलेलं आहे स्कूल इनोव्हेशन अँबॅसेडर ट्रेनिंग प्रोग्राम पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलला जाऊन जॉईन करा म्हणजे तुम्हाला जवळपास पाचशे पेक्षा जास्त पीडीएफ नोट्स आपल्याला डा। डाउनलोड करता येतील त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा तसेच मित्रांनो आपलं दुसरा एक युट्यूब चॅनल आहे त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्याही चॅनलला जाऊन जॉईन करा त्यामध्ये आपल्याला जवळपास जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे जे प्रश्न असणार आहेत ते प्रश्न आपण डिस्कस त्या ठिकाणी केलेले आहेत तर भेटूया आपण पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र